हे गाइस नमस्कार, मी दिलीप आणि तुमचा फूडी होस्ट आणि दोस्त आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आता नवीन असाल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मग चला तर आपण आजची रेसिपी घेऊयात. आज मी तुम्हाला आमपन्नाची रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे खूप जणांनी मला सांगितलं होतं की आमपन्नाची रेसिपी दाखव किंवा चॅनलवरती बनवतो. तर त्यासोबत मी आमपन्नाच्या रेसिपीला छोटासा ट्विस्ट देऊन आपण एक वेगळा प्रकार आपणच तयार करतोय. तर त्या रेसिपीचं नाव आहे आमपन्ना पॉप्सिकल्स, म्हणजे आमपन्ना आईस्क्रीम बनवतोय मी. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की मी काय बनवतोय ते. तर मग चला आपण आता आमपन्ना पॉप्सिकल्स बनवायला आपण सुरुवात करूयात. तर इथे तीन आंबे घेतलेत बघा, छानपैकी धुवून त्यांचं देठ काढून घेतलं आहे. त्यानंतर त्यांना कुकरमध्ये ठेवून आपण ह्याच्या तीन शिट्ट्या काढणार आहोत. तर ह्या शिट्ट्या काढून घेऊन आपण नंतर त्याचा पल्पी काढून घेणार आहोत. आता ते झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं ते दाखवतो. तर इथे बघा पॅन घेतलं आहे, पॅन छानपैकी थोडंसा गरम होऊन देऊया. त्यानंतर ह्यामध्ये जो आंब्याचा पल्प काढून घेतला आहे, म्हणजे कुकरला लावून झाल्याच्या नंतर त्याला पल्प काढून घेतला आहे छानपैकी, त्याला मिक्सरही करून घेऊ शकता किंवा चमच्याने तुम्ही बारीक करून घेऊ शकता. सो इथे मी घेतला आहे तो. तर आता हे आपण पॅनमध्ये ॲड करून घेतलं आहे. आता छानपैकी परतून घेऊयात आपण. जसं परतो आपण तसं ते बारीक होत जातं, म्हणजे पातळ होत जातं. सो त्यासोबत आता इथे मी साखर ॲड करतो आहे. इथे बघा आपण साखर ॲड करून घेऊयात आणि सर्व आता परत एकदा परतून घेऊयात. साखर ॲड केल्याने ते अजून एकदम पातळ होतं, एकदम लिक्विडी फॉर्ममध्ये येतं ते. सो हे आता साखर जशी वितळत जाईल तसं ते अजून ते पातळ पातळ होत जातं. तर इथे आपण आता सर्व मिक्स करून घेऊयात. तर जसं तुम्हाला बोललो होतं साखर ॲड केल्याने अजून ते पातळ होतं, ते इथे बघू शकता छानपैकी ते लिक्विडी फॉर्ममध्ये आलं आहे. सो आता ह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सो मी आता ह्यामध्ये पाणी ॲड करून घेतो. इथे मी मोठा तांब्या घेतला आहे, त्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं आपण ह्या पॅनमध्ये ॲड करून घेऊयात. आणि आता सर्व छानपैकी परत एकदा चमच्याने मिक्स करून घेऊयात, कारण की पाणी आणि पल्प एकजीव झालं पाहिजे. तो सर्व मिक्स करून घेऊयात, त्यानंतर त्याला उकळून द्यायचं आहे आपल्याला. सो आता हे सर्व मी आधी मिक्स करून घेतो. तर इथे मिक्स करून झालं आहे, आता त्याला छानपैकी उकळी येऊन देऊयात. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आपले जे पुढचे इंग्रेडियंट्स आहेत ते आपण ॲड करणार आहोत. तर इथे बघू शकता उकळी यायला लागली आहे. सो आता आपण पुढचे इंग्रेडियंट्स ॲड करूयात ह्यामध्ये. पहिले ह्याच्यामध्ये मी काळी मिरी पावडर ॲड करून घेतो आहे. काळी मिरी पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये जिरा पावडर ॲड करून घेतो आहे मी. हे पहा, त्यानंतरला काळं मीठ असतं म्हणजे त्याला पिंक सॉल्ट बोलतो आपण, ते आपण ॲड करून घेऊयात ह्यामध्ये. आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण. छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जो वरती जो फोम आला आहे तो नंतर तुम्ही साईडला काढून घेऊ शकता किंवा आपण हे सर्व स्ट्रेन करणार आहोत नंतरला. ते जर ते एकत्र नंतरला स्ट्रेन होईलच, पण जर तुम्हाला आधी हे वरचा जो फोम काढून घ्यायचा असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ शकता. स्वतः याला छानपैकी उकळी येऊन देऊयात. आणि जो जो लिक्विडी फॉर्म असतो एकदम थिकनेस असतो तसं येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. साखर ॲड केल्याने ना ते एकदम थिकनेससारखं होतं, ते थोडंसं मीडियममध्ये आलं की नंतरला आपल्याला गॅस बंद करायची आहे. सो इथे तुम्हाला दाखवतो, हे बघा अशी ही थिकनेस आपल्याला पाहिजे आहे आणि किती छान दिसतंय बघा. आणि इथे आपला आमपन्ना तयार झाला आहे. सो इथे बघू शकता, जर तुम्हाला आमपन्ना करून प्यायचं असेल किंवा पॉप्सिकल नाही बनवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही हे ह्या स्टेजला थांबवू शकता. तुम्हाला मस्तपैकी थंड करून त्याला गाळून त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला जेव्हा किंवा प्यायचं असेल त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं थोडंसं, त्यानंतरला आपण फक्त सर्व मिक्स करून हे प्यायचं. सर अशा प्रकारे आमपन्नाची रेसिपी आपली तयार झाली आहे. तर आता पुढचं पाहूया चला. सो इथे मी स्ट्रेन करून घेतलं आणि मस्तपैकी सर्व थंड झालं आहे आमपन्ना. सो आपल्याला आता पॉप्सिकल्स तयार करून घ्यायचे, तो ते तुम्हाला दाखवतो. आणि बघा याची थिकनेस किती मस्त आहे, अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. सो चला आता आपण पुढे पाहूयात. तर इथे बघा पॉप्सिकलसाठी जे भांडं लागतं ते आपण इथे घेतलं आहे. त्यामध्ये आपण आता जे आमपन्नाचा रस तयार करून घेतला आहे आमपन्ना, सो आपण तो आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊयात. चला एका एका पॉप्सिकल्समध्ये आपण जेवढं जेवढं भरेल तेवढं आपण ॲड करून घ्यायचं आहे. सो अशीच आपण सर्व पॉप्सिकल फुल करून घेऊयात. सो अशा प्रकारे आपण सर्व पॉप्सिकल फुल करून घेतलेत. त्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण लावून घेणार आहोत. सो सर्व छानपैकी झाकण लावून घेऊयात.
सर्व झाकण लावून झाले की नंतरला आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. मी ओव्हरनाईट ठेवलं होतं छानपैकी ते फ्रीज होण्यासाठी. सो फ्रीज होऊन झाल्याच्या नंतर ते आपण पाहूयात चला. सो इथे बघा फ्रीज होऊन झाले तर ओव्हरनाईट ठेवले होते मी, त्यानंतर आपण आता काढून घेतले. तर मग म्हणजे अशा प्रकारे आपले आमपन्ना पॉप्सिकल्स तयार झालेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा घरामध्ये आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली होती. किंवा तुम्ही नॉर्मल आमपन्नाही बनवून पिऊ शकता, तेही खूप छान लागतं. तर मग चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.